गाव वाड्या वस्त्या येथील हजारो नागरिक या ठिकाणी त्यांना येऊन पाठिंबा दिला. सर्व ग्रामस्थांना त्यांच्या तब्येतीची काळजी होतीच, त्यामध्ये आशाताईंनी स्वतः पुढाकार घेऊन शासकीय पातळीवरती पत्रव्यवहार करून काही सक्षम अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून स्वतः भेटून हा प्रश्न निकाली कसा निघेल या संदर्भात त्यांनी परिश्रम घेतले. त्याबद्दल गावच्या वतीनं प्रथमतः मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. तालुक्याचे माजी आमदार सुद्धा सकाळी या ठिकाणी येऊन गेले, त्यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनी सुद्धा काही सक्षम अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती घेतली, गावाला सुद्धा मार्गदर्शन केलं. अनेक तालुक्याचे काही पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी बिल्ले गावातील एक ग्रामस्थ म्हणून आमच्या गावच्या वतीनं प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी उपोषण मागं घेण्यासाठी आशाताई आहेत, आपल्या विभागाचे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय क्षीरसागर साहेब आहेत, कारखान्याचे संचालक संतोष राणा आहेत, आमचे गांधळे दादा गांधळे ताई, आमचे वडील आदरणीय दोंडेभाऊ शेटकिंगट, बिल्ले गावातील सर्व नागरिक आणि आपली समजूत काढण्यासाठी या ठिकाणी मार्ग हो या रस्त्याचे अधिकारी आदरणीय युवराज पाटील साहेब, त्यांनी खरं तर अनेक वर्षे ह्या रस्त्याचं काम करत असताना ते बेल्ल्यापर्यंत यायचे पण ते वेशीच्या मागेच जायचे, गावात आत घुसतच नव्हते. त्याच्यामुळे गावातल्या समस्या त्यांना माहीत नव्हत्या. निदान आता त्यांना सर्व समस्या कळाल्या, गाव काय आहे ते कळालं, गावातील माणसं काय आहेत ते कळालं आणि त्याप्रमाणे आता ते पुढे कारवाई करणार आहेत. या ठिकाणी त्यांनी सुद्धा लेखी आश्वासन या ठिकाणी देण्याचं कबूल केले, त्या पद्धतीने त्यांचं पत्र आणले. विशेष म्हणजे आमच्या गावच्या सरपंचाचं या ठिकाणी मी गावच्या वतीने खरं अर्थानं कौतुक करतो, तर त्यांनी या ठिकाणी कठोर अशी भूमिका घेतली. कुणाच्याही दबावाला ते बळी पडत नाही आम्हाला माहित आहे, पण ठीक आहे, गावाला चालवत असताना सगळ्यांचे विचार विनिमय करून पुढे जायचं असतं आणि मग आज जेव्हा काही शासकीय अडचणी निर्माण होत होत्या तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांनी आता एक पत्र या ठिकाणी आपल्या विभागीय अधिकारी जुंदरा आंबेगावचे जे प्रांत साहेब आहेत त्यांना आता एक पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याचा विषय मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. हा म्हणजे ते पत्र सगळ्यांनाच दिले, कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी म्हणजे आपलं उपविभागीय अधिकारी असतील या सर्वांना त्यांनी एक पत्र लिहिले, ते पत्र मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. विषय आहे बेल्ला जेजुरी राष्ट्रीय महामार्ग 117 रुंदीकरण करण्याबाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास विनंतीपूर्वक कळवण्यात येते की बेल्ले जेजुरी महामार्गाचे रुंदीकरण चालू आहे. सदरू रस्त्याचे बेल्ले येथून 0 ते 1/2 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्णपणे रखडलेले आहे. सदरू रस्त्याचे काम करणारी एजन्सी ही सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प ही पाहत आहे. बेल्ले जेजुरी हायवे रस्त्याच्या नियोजित आराखड्याप्रमाणे गावठाणातून जाणारा रस्ता करणे कामी अतिक्रमण काढणे जरुरी आहे असा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीत दिला आहे. सदरू कामी ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना संबंधित ग्रामस्थांना दिल्या आहेत. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा आराखड्यामधील रस्ता मोठ्या रुंदीचा आहे, तसेच ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व इतर लाईनसाठी आवश्यक जागेचे रुंदीकरण आवश्यक आहे. हायेत या रस्त्यावरील बांधकामे अनेक वर्षापासून आहेत, या व इतर काही अडचणीमुळे ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटवण्यासाठी फार वेळ लागेल. सदरू रस्त्यावरील निधी मंजूर असून तो खर्चाविना पडून आहे, त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम 53(2)(अ) मधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी पुणे साहेबांस या पत्राद्वारे विनंती करण्यात येत आहे की आपण वरील अधिनियमातील तरतुदीनुसार यामध्ये लक्ष घालून संबंधित प्रशासकीय खात्यांना कळवून लवकरात लवकर अति तातडीने लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करावा ही नम्र विनंती अशा मुख्य पत्रव्यवहार सरपंच साहेबांनी गावच्या वतीने केलेला आहे. मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. तसेच ताईंनी पण या प्रक्रियेमध्ये 4 दिवस अतुरात कष्ट घेतले, हे आंदोलन यशस्वी या अर्थाने झाला असं मी समजेल. का संबंधित अधिकारी या ठिकाणी आले, काहीतरी तो रस्ता होईल असा तोडगा निघाला आणि आत्ताच ताईंनी आम्हाला सर्वांना प्रांत साहेबांशी चर्चा करून सांगितलं की आता आम्ही प्रांत साहेबांना स्वतः गावातील काही प्रमुख ग्रामस्थ सरपंचांना घेऊन आम्ही जाणार आहे, त्यांच्याकडे पत्र व्यवहार करणार आहे आणि त्याची पोस्ट सुद्धा घेणार आहे आणि त्यांना त्यांनी पण फोनवरती ताईंना
त्यांना सांगितलं की साधारण दोन दिवसांमध्ये आपण एक दोन तीन दिवसांमध्ये त्या रस्त्यात हा साधारण मंगळवारी जुन्नर या ठिकाणी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी संबंधित रस्त्याची एजन्सी असेल त्याचे काही अधिकारी असतील आणि गावचे ग्रामस्थ सरपंच यांची एक संयुक्त मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये पुढची दिशा ठरवण्यात येईल असं मी ह्या आंदोलनकर्त्यांना गावच्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आश्वासित करतो आणि गावचा एक छोटा नागरिक म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आम्हाला तुमची आवश्यकता आहे तुम्ही हा जो लढा पुकारलाय त्या लढ्यामध्ये तुम्हाला साथ देण्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे बजी बडूशेठ तुम्ही जेव्हा बसले इथं तेव्हा तुमच्या सौभाग्यवती या ठिकाणी सारख्या यायच्या आणि त्यांचं सुद्धा तोंड एकदम बारीक झालेलं का बाबा गावच्या विकासासाठी हा माणूस इथं उपोषणाला बसलाय परंतु बा त्याच्या जीवाला जर काही बरोबर वाईट झालं तर त्याला ह्या तुमच्या कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणजे खूप त्यांनी काळजी सर्वांनी घेतलेली आहे गाव तुमच्या पाठीमागं आयुष्यभर तुमच्या पाठीमागं तुमचे उपकार गाव कधी विसरणार नाही हा रस्ता जेव्हा होईल तेव्हा याचे खरे जनक तुम्ही तिघे जण असणार आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो शेवटी कुणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या वाचाला आपल्या सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला ग्रामस्थांचं सुद्धा मी पुन्हा एकदा हा आणि खऱ्या अर्थानं या सुनीताताई गुंडा म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती पण स्वयंस्फूर्तीने त्या पुढे आल्या त्या कुटुंबाची सुद्धा 4.5 एकर पाटील कुटुंबाची 4.5 एकर जमीन त्या रस्त्यामध्ये गेली पियायच आहे आणि म्हणून त्यांना पण वाईट वाटतंय का गावामध्ये एखाद्याचा कुठेतरी कोपरा निघतोय पायरी निघती आणि आपल्या गावातून आपली जमीन गेली मग गावातून सुद्धा रस्ता चांगला झाला पाहिजे मी पाठीमागे पण सांगितलं का इथून शिक्रापूरला जायला 45 मिनिटं लागतात आणि बेल्ल्यातून गावातून पास व्हायला 15-20 मिनिटं लागतात म्हणजे एवढा फरक आहे ना हा जर रस्ता झाला हा जर महामार्ग झाला तर बेल्ल्याच्या वैभवामध्ये खऱ्या अर्थाने भर पडणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मामीचं नाव घे आणि खऱ्या अर्थानं बडूशेठच्या मातोश्री या ठिकाणी आहेत आमचं सर्वांचा मनोदय आहे सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत मामींच्या हस्ते या ठिकाणी त्या सर्व आंदोलनकर्त्यांचं उपोषणकर्त्यांचं हा हे सर्व म्हणजे आता या ठिकाणी आमचं असं मत आहे का सर्व महिला भगिनी या ठिकाणी आहेत आशाताई आहे तर हे आंदोलन आपण महिला भगिनींच्या हाताने मातोश्रींच्या हाताने नेत्यांच्या हाताने सोडावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि यानंतर सर आणि हा वाणी साहेब या ठिकाणी पत्रकार आमचे अण्णासाहेब भुजबळ असतील सुधाकर सैद असतील गणेश चोरे असतील किंवा सकाळचे पत्रकार अर्जुन शिंदे असतील देशपांडे साहेब असतील सर्वच पत्रकार साहेबांचं हे जे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये तुमचा खऱ्या अर्थानं मोठा मोलाचा वाटा आहे तुमचं मी गावच्या वतीनं या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं लाख लाख या ठिकाणी